हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 11 ऑगस्ट 2023 काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनल नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पेट्रो सादेज यांची कोणत्या देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे? तर उत्तर आहे स्पेन. तर पेट्रा सादेज यांची स्पेन देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे. उत्तर आहे स्पेन. पुढचा प्रश्न पाहूया, कोणते राज्य सरकार सप्टेंबरमध्ये बालविवाह विरुद्ध मोहीम सुरू करणार आहे? तर उत्तर आहे आसाम. तर आसाम राज्य सरकार सप्टेंबरमध्ये बालविवाह विरुद्ध मोहीम सुरू करणार आहे. उत्तर आहे आसाम. पुढचा प्रश्न पाहूया, अमेरिकेने कोणत्या देशासाठी 345 दशलक्ष डॉलरचे लष्करी मदत पॅकेज जाहीर केलेले आहे? उत्तर आहे तैवान. तर अमेरिकेने तैवान देशासाठी 345 दशलक्ष डॉलरचे लष्करी मदत पॅकेज जाहीर केलेले आहे. तर उत्तर आहे तैवान. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या राज्य सरकारने सोनी योजना पूर्ण केलेली आहे? तर उत्तर आहे गुजरात. तर गुजरात राज्य सरकारने सोनी ही योजना पूर्ण केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारत कोणत्या देशासोबत इनोव्हेशन प्लॅटफॉर्म स्थापन करणार आहे? उत्तर आहे स्वित्झर्लंड. तर भारत स्वित्झर्लंड देशासोबत इनोव्हेशन प्लॅटफॉर्म स्थापन करणार आहे. तर उत्तर आहे स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न पाहूया, कोणते राज्य सरकार बाल श्रमिक विद्या योजनेचा सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तार करणार आहे? तर उत्तर आहे यूपी सरकार. तर यूपी सरकार बाल श्रमिक विद्या योजनेचा सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तार करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, देशात सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तो उत्तर आहे 5व्या. तर देशात सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा 5वा आहे. पुढचा प्रश्न पाहूया, ऑनलाईन गेमिंग व कॅसिनोमध्ये दर्शनी मूल्यावर किती टक्के GST लावण्याचा निर्णय GST परिषदेने घेतलेला आहे? उत्तर आहे 28%. तर ऑनलाईन गेमिंग व कॅसिनोमध्ये दर्शनी मूल्यावर 28% GST लावण्याचा निर्णय GST परिषदेने घेतलेला आहे. तर उत्तर आहे 28%. पुढचा प्रश्न पाहूया, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या देशाच्या जोस पाउलिनो गोम्स यांचे निधन झाले आहे? तर हे ब्राझील या देशाचे होते. तर जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझील देशाच्या जोस पाउलिनो गोम्स यांचे निधन झाले आहे. तर ते ब्राझील देशाचे होते. त्यांचे कितव्या वर्षी निधन झाले? तर त्यांचे वय होते 127 वर्षे. तर जोस पाउलिनो गोम्स हे 127व्या वर्षी त्यांचे निधन झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारताने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध सलग 13 एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकण्याचा विक्रम केलेला आहे? तर देशाचं नाव आहे वेस्ट इंडिज विरुद्ध. तर भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध या संघाविरुद्ध सलग 13 एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकण्याचा विक्रम केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध सलग किती मालिका जिंकण्याचा विक्रम केलेला आहे? तर उत्तर आहे 13. पुढचा प्रश्न पाहूया, जगात खर्चाच्या बाबतीत सर्वात स्वस्त देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर उत्तर आहे 3रा. तर जगात खर्चाच्या बाबतीत सर्वात स्वस्त देशांमध्ये भारताचा क्रमांक हा 3रा आहे.
आणि सर्वात महाग देशांमध्ये अफगाणिस्तानाचा प्रथम क्रमांक आहे. महाग देश अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने व्हर्टिकल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्य सरकारने व्हर्टिकल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. देशभरात किती रेल्वे स्टेशनवर CCTV कॅमेरे बसवल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेली आहे? तर उत्तर आहे 866 CCTV कॅमेरे. तर देशभरात 866 रेल्वे स्टेशनवर CCTV कॅमेरे बसवल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. पुढचा प्रश्न पाहूया. भारताने स्मार्टफोनची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला केलेली आहे? तर उत्तर आहे अमेरिका. तर भारताने स्मार्टफोनची सर्वाधिक निर्यात अमेरिका या देशाला केलेली आहे. उत्तर आहे अमेरिका. पुढचा प्रश्न पाहूया. देशातील एकूण किती विद्यापीठ बोगस असल्याची घोषणा UGCने केलेली आहे? तर उत्तर आहे 20. तर UGCने तर देशातील एकूण 20 विद्यापीठ बोगस असल्याची घोषणा UGCने केलेली आहे. तर महाराष्ट्रातील किती विद्यापीठांचा समावेश आहे यामध्ये? तर महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश आहे. तसेच सर्वाधिक बोगस विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहेत? तर दिल्ली. तर दिल्लीमध्ये किती आहे? दिल्लीमध्ये आहे 8. तर महाराष्ट्रामध्ये एका बोगस विद्यापीठ असल्याची घोषणा UGCने केलेली आहे. तसेच दिल्लीमध्ये 8 बोगस विद्यापीठ असल्याची घोषणा UGCने केलेली आहे. तर सर्वाधिक आहे दिल्लीमध्ये 8 आणि महाराष्ट्रामध्ये याची संख्या आहे 1. पुढचा प्रश्न पाहूया. मध्य प्रदेश उद्यानात आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची संख्या एकूण किती झाली आहे? तर उत्तर आहे 9. तर मध्य प्रदेशमध्ये कुनो राष्ट्रीय उद्यानात कुठे? तर कुनो राष्ट्रीय उद्यान. तर मध्य प्रदेशमध्ये असलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला. चित्त्याच्या मृत्यूची एकूण संख्या ही 9 इतकी झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वेस्टर्न लेन ही कोणाची कादंबरी 2023 बुकर पुरस्कार यादीसाठी निवड केलेली आहे? तर वेस्टर्न लेन ही कादंबरी चेतना मारू यांची आहे. आणि वेस्टर्न लेन ही कादंबरी 2023 बुकर पुरस्कारासाठी या पुस्तकाची निवड केलेली आहे. तर उत्तर आहे चेतना मारू यांची वेस्टर्न लेन. पुढचा प्रश्न पाहूया. मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि दक्षिण नवीन कॉर्पोरेशन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे पुनीत चंद्रक. तर पुनीत चंद्रक यांची मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि दक्षिण नवीन कॉर्पोरेशन उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर उत्तर आहे पुनीत चंदक. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.